लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169916। रुग्णांना गर्भलिंग निदानासाठी पाठवणारा डॉक्टर युवराज निकम गजाड, कोकणातून रुग्ण पाठवले, औषध पुरवठादारांचा शोध सुरू। क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील सुलोचना पार्कमध्ये घरात थाटलेल्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्राकडे रुग्णांना पाठवणाऱ्या डॉक्टरला वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथून करवीर पोलिसांनी अटक केली आहे। युवराज विलास निकम, वय 34, सध्या राहणार वैभववाडी, मूळ राहणार मालसवडे, तालुका करवीर, असं अटकेतील डॉक्टरचं नाव आहे। या गुन्ह्यात अटक झालेला हा 7वा संशयित आरोपी आहे। न्यायालयात हजर केला असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली। मुलगा होण्याचं औषध देण्याची जाहिरात सोशल मीडियात करून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड 16 जानेवारीला झाला होता। आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर करवीर पोलीस रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचत आहेत। बोगस डॉक्टर स्वप्नील केरवा पाटील, राहणार बालिंगा, तालुका करवीर, याच्यासह 6 जणांना अटक झाली होती। यातील 7वा संचयित डॉक्टर युवराज निकम याला पोलिसांनी मंगळवार दिनांक 13 रोजी रात्री वैभववाडी येथील त्याच्या दवाखान्यातून अटक केली आहे। त्यानं कोकणातील काही रुग्णांना गर्भलिंग तपासणीसाठी सुलोचना पार्क इथं पाठवलं होतं। एजंट म्हणून काम करताना त्याला प्रत्येक रुग्णामागे 10 ते 20 हजार रुपये मिळाले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे। गर्भपाताची औषधं पुरवणारी एक महिला मेडिकल चालक पोलिसांच्या रडारवर आहे, तिलाही लवकरच अटक होईल अशी माहिती निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।